कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या बेमुदत संपाला वरुड भाजपनं पाठिंबा दिला आहे. या कर्मचाऱ्यांना राज्य सरकारनं योग्य न्याय द्यावा अशी मागणी करत डॉक्टर अनिल बोंडे यांनी एसटी डेपोला टाळे ठोकून राज्य सरकारचा निषेध केला. कोरोना कालावधीत राज्य परिवहन कामगारांनी आपला जीव धोक्यात घालून महामंडळाची प्रवासी सेवा दिवसरात्र सुरू ठेवली. कोरोनामुळे महामंडळातल्या अनेक कर्मचाऱ्यांचा मृत्यूही झाला. राज्यावर ज्यावेळी देखील नैसर्गिक आपत्ती आली त्यावेळेस परिवहन कर्मचाऱ्यांनी मदतीसाठी प्राधान्यानं धाव घेतली. राज्य शासनाच्या प्रत्येक विधायक कार्यांमध्ये आणि राज्याच्या सर्व क्षेत्राच्या विकासात महामंडळाचा असलेला उत्स्फूर्त सहभाग याचा विचार करून राज्य परिवहन महामंडळाला राज्याची रक्तवाहिनी मानलं जातं. त्यामुळे इतर काही राज्यांमध्ये तेथील परिवहन महामंडळाचं शासनात विलिनीकरण केलं आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचं शासनात विलिनीकरण करून या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून घोषित करावं यासह काही प्रमुख मागण्या कर्मचारी संघटनांतर्फे करण्यात आल्या आहेत आणि त्यासाठीच बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या याच संपाला किसान मोर्चा राष्ट्रीय सरचिटणीस आणि राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी पाठिंबा दिला आहे. राज्य सरकार विरोधात त्यांनी वरुड इथं एसटी डेपोला टाळे ठोकले. तसंच प्रमुख मागण्यांसाठी उपोषणास बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी भाजप खंबीरपणे उभा असल्याचं त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात एसटी कामगारांच्या मागण्या सरकारनं मान्य करून त्यांना योग्य तो न्याय द्यावा अशी मागणीही बोंडे यांनी केली. सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन बोलावल्यानंतर आज त्यांनी मनोदय व्यक्त केला आहे की जोपर्यंत विलिनीकरणाची बद्दल चर्चा होत नाही किंवा आश्वासन मिळत नाही तोपर्यंत एसटी डेपो बंद ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पक्षाचं त्यांच्या या संपाला संपूर्ण समर्थन आहे. कारण आजही परिस्थिती अशी आहे की आता कंडक्टरचा पगार 15,000-16,000 असून हातामध्ये फक्त 4,000 पडतात आहे आणि अजूनही दिवाळीपर्यंत त्यांचे पगार बोनस अजूनपर्यंत त्यांच्या खिशामध्ये त्यांच्या खात्यामध्ये आलं का? आलं नाही. आणि त्याच्यामुळे यांची दिवाळी दुर्दैवानी या सरकारच्यामुळं काळी होते. परवाच्या दिवशी एक आत्महत्या झाली, आजही सकाळी 2 आत्महत्या झाल्या आणि म्हणून सरकारला जाग करण्याकरता वरुड डेपोमधल्या सर्व कर्मचाऱ्यांनी संघटना बाजूला राहिल्या असतील पण कर्मचारी समोर आले आणि त्यांनी एसटी बंद ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. माझं संपूर्णतः भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यासह सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या या संपाला समर्थन मी जाहीर करतो.